काशमौली पुलिस थाना अंतर्गत घर की जमीन को लेकर विवाद में भतीजी और बहू ने मिलकर आंखों में मिर्ची पाउडर झोंक कर लोहे के हथौड़े से प्रहार कर चाचा को मौत की घाट उतार देने का मामला सामने आया, जिस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेढे ने अधिक जानकारी साझा की। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार पाचपावली पुलिस स्टेशन अंतर्गत पारसी नगर निवासी महादेव मंदिर के पीछे निवासी नामदेव लक्ष्मण निनावी का घर की जमीन को लेकर भतीजे नितिन निनावी के साथ कई दिनों से विवाद चल रहा था। रविवार की रात को इसी बात को लेकर नितिन का फिर से विवाद हो गया। विवाद इतना बढ़ गया कि दोनों मारपीट पर आमदा हो गए। इस दौरान नितिन और उसकी पत्नी माधुरी निनावी ने मिलकर नामदेव की आंखों में मिर्ची पाउडर डाला और नाक सिर पर हथौड़े से प्रहार कर दिया। इस घटना में नामदेव बुरी तरह से जख्मी हो गया। उसे रात में ही पड़ोस के लोगों ने मेयो अस्पताल में उपचार के लिए दाखिल किया, किंतु करीब 1:30 बजे के दौरान उसकी उपचार के दौरान मौत हो गई। रात्रि नियंत्रण कक्ष येथून पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की बारसे नगर महादेव मंदिराच्या मागे रमेश मोंदेकरच्या घरासमोर सिमेंट रोडवर एका इसमास मारहाण करून तो जखमी अवस्थेत पडलेला आहे अशा माहितीने तात्काळ पोलीस तिथे घटनेसाठी रवाना झाले। तेव्हा तिथे एक 50 वर्षीय वयाचा इसम, त्याचं नाव आहे नामदेव लक्ष्मण निणावे, राहणार बारसेनगर महादेव मंदिराच्या मागे पोलीस स्टेशन पाचपावली, हा तिथे जखमी अवस्थेत पडून होता। त्याला तात्काळ मेयो हॉस्पिटल येथे उपचार कामी आम्ही नेऊन भरती केलं। त्यानंतर अशी माहिती मिळाली की हा जखमी इसम आणि याचा पुतण्या नितीन वसंता निणावे आणि त्याची पत्नी माधुरी नितीन निनावे हे दोघेही एकाच घरी राहायचे आणि मागच्या 3-4 महिन्यापासून त्यांचा त्या घराच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता आणि सारखी भांडणं त्यांची होत होती। त्याच्यामुळे काल परत तो काका जेव्हा घरी आला तेव्हा हा जो आरोपी आहे नितीन निनावे आणि त्याची पत्नी माधुरी निनावे तो घरी का आला असे त्याला या कारणावरून भांडण केलं त्याच्यासोबत आणि त्याला हातोडीने त्याच्या कपाळावर तोंडावर वार केलेत। उपचारादरम्यान रात्री 2 वाजता जखमीचा मृत्यू झाला, त्यामुळे आम्ही 302 गुन्हा दाखल केलेला आहे। यातली जी आरोपी आहे माधुरी निनावे तिला अटक करण्यात आलेली आहे। आज आम्ही माननीय न्यायालयामध्ये तिला हजर करून पुढील तपास सपोनी कोसे हे करत आहे। बरोबर आहे, मृतक आणि आरोपी नितीन निनावे या दोघांवरही शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत। 324 गुन्हे दाखल आहेत, त्या दोघांचाही पूर्व रेकॉर्ड आहे। मृत्यू के बाद पुलिस ने आरोपी खिलाफ कई धाराओं के तहत मामला दर्ज किया। इस संबंध में पुलिस द्वारा आगे की कार्रवाई जारी है। कैमरा पर्सन माइकल के साथ तिशा हटवार, BCN न्यूज नागपुर।